देव धर्म देवळांचा प्रभाव अधिक वाढल्यामुळे विचारांचे दिवे विजले आहेत, त्यासाठी विचारांचा जागर होणं अपेक्षित आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी केलं आहे. संजय जोगीपेटकर लिखित सोलापूरची दैदीप्यमान चळवळ या पुस्तकाचं प्रकाशन ज्ञानेश महाराव, महापौर श्रीकांचन यनम तसंच आडम मास्तर यांच्या हस्ते झालं. यावेळी महाराव हे बोलत होते. यावेळी सोलापूर विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, लेखक संजय जोगीपेटकर, प्राध्यापक गौतम कांबळे, अण्णाराव पाटील, रवींद्र मोकाशी, रामभाऊ गणाचार्य, अजित नदाफ आदींची उपस्थिती होती. दरम्यान मागील काही वर्षांपासून देशभरांमध्ये बुवा बाजीचं प्रस्थ वाढलं आहे असं म्हणत धर्मानं धर्मप्रचारकांच्या विरोधात एक नवी चळवळ उभी करण्याची वेळ आली असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी व्यक्त केलं. आपण इतिहास संपूर्ण विसरलेलो आहे, त्यामुळे अशी पुस्तकं जरुरीची असतात. कारण का मीनाक्षी सानेंनी जी लिहिलेले महिला चळवळ, मी अहिल्याबाई रांगणेकरांना बघितलेलं आहे. आता शिवसेनेच्या नेत्या भगव्याच बिगव्या साड्या नेसून रणर रागिणी म्हणून मिळवतात, ते रणर रागिणी त्या नव्हत्या. अहिल्या रांगणेकरांनी जेव्हा 56 सालामध्ये ह्याला गेल्या तेव्हा आचार्य अत्रेंनी लिहिलेली ती कविता आहे रणरागिणी नावाची, अहिल्या रणांगणा चालली. पण आता काय कोणी मग आपलं भगवं बिगवं घातलं सगळं झालं की पटकन रणरागिणी झाला, रणरागिणी अशा नाही तयार होत. रणरागिण्या कशा तयार होत असेल तर अहिल्या रांगणेकरांचं आयुष्य समजून घेतलं पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातील चळवळीचा इतिहास जोगीपेटकर यांनी आपल्या पुस्तकात मांडून युवकांना जाज्वल्य इतिहास पर्वणी उपलब्ध करून दिली आहे असं म्हणत महापौर श्रीकांचन यन्नम यांनी या पुस्तकास आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. आज डाव्या परिवर्तनवादी चळवळीच्या ज्येष्ठ हृदय सत्कार व पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित केलेला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनच्या माध्यमातून ज्या पुस्तकामध्ये आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या पुस्तकाचं वाचन करून त्या पुस्तकातील ज्ञान आपण सर्वांनी घ्यावे आणि सर्वजण ते पुस्तक घेऊन सर्वांनी आपण ज्ञान घ्यावे आणि शुभेच्छा देते. तसेच सर्व ज्येष्ठ जे चळवळीचं काम केलेलं आहे जे ज्यांनी सत्याग्रहावर देशासाठी ज्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे अशा ज्येष्ठांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. नव्या पिढीला सोलापूर शहर आणि जिल्हा परिसरातील घडलेल्या चळवळीचा इतिहास समजण्याकरता सोलापूरची दैदीप्यमान चळवळ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशी भावना कॉम्रेड आडम मास्तर यांनी व्यक्त केली. सोलापूरच्या कामगार चळवळीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, फार मोठं संशोधन त्यांनी केलं, त्यांनी धडपड केलं. पण सुरुवातीला सिटू या कामगार चळवळीच्या वतीनं कॉम्रेड संजय जोगीपेटकर यांचं मी आभारी आहे. अशाच पद्धतीनं इतिहास तुम्ही लिहित चला, एक ना एक दिवस कामगार पेटून उठल्याशिवाय राहणार नाही याच्यावर मला विश्वास. यावेळी समविचारी मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्यिक, रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.